नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण स्वीट कॉर्न व्हेजिटेबल सूप बनवणार आहोत. हे सूप पिण्यासाठी खूप हेल्दी आहे, तर त्यासाठी इथे मी रेडीमेड सूपचं पॅकेट घेतलेलं आहे, स्वीट कॉर्न व्हेजिटेबल सूप. तर इथे मी कढई ठेवली आहे गरम व्हायला, त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं. पाण्याला उकळी येऊ द्यायची, थंड किंवा कोमट पाण्यामध्ये नाही टाकायचं, नाही तर जास्त गाठी तयार होतात. पाण्याला उकळी आलेली आहे, हे सूपचं पॅकेट कट करून आता यामध्ये टाकायचं आहे. सर्व टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि यातील गाठी फोडायच्या आहेत. हे पावडर टाकल्यानंतर छोट्या छोट्या गाठी तयार होतात. चमच्याने व्यवस्थित सर्व गाठी मिक्स करत फोडून घ्यायच्या. अशा प्रकारे सर्व मी गाठी फोडलेल्या आहेत. हे सूप पिण्यासाठी खूप टेस्टी लागतं आणि शरीरासाठीही हेल्दी आहे. नक्की ट्राय करून बघा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होतं. सर्व गाठी फोडून झालेल्या आहेत. आता याची कन्सिस्टन्सी घट्ट किंवा पातळ हवी असल्यास तुम्ही पाणी कमी जास्त टाकू शकता. 3 ते 4 मिनिट आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे. इथे आपलं सूप मी उकळवून घेतलेलं आहे. छान हेल्दी असं सूप तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणखी नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.